अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, अधिकारी डायरेक्ट म्हणतात 5-6 महिने पाणी येणार नाही, अर्ध्या तासात आमच्या महिला भगिनी एकत्र येतात, तोपर्यंत जर यांनी इथं पोहोचलं तर आत्मदानाचा मी इशारा देतो. पोलीस जे काही पालिका प्रशासन महापौर आत्याच्या खासदार जबाबदार बीजेपी प्रशासनाचा एक दिवसात पाण्याच्या गेल्या काही दिवसांपासून धुळ्यातील पाणी प्रश्नाने राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. प्रत्येक दिवस आड इथे पाण्यासाठी आंदोलने केली जात आहे. आज सुद्धा असाच एक हंडा मोर्चा सर्वपक्षीय पदाधिकारी व सर्वसामान्य धुळेकरांकडून करण्यात आला होता. यासाठी सर्वसामान्यांना या आंदोलनात सहभागी होता यावे म्हणून महापालिकेसमोर बॅनर्सही लावण्यात आले होते. मात्र काही जणांकडून हे बॅनर्स अचानकपणे हटवण्यात आले. तसेच पोलिसांना हाताशी घेत सत्ताधारांकडून बॅनर्स छापणारा गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आला असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते आनंद लोलोंडे यांनी केलाय. तसेच महापालिकेच्या गेट समोर एक दिवस आड पाणी द्या अन्यथा राजीनामे द्या अशी मागणी रस्त्यावर लिहून करण्यात आली होती. मात्र सकाळच्या सुमारास हे आंदोलन दडपण्याच्या उद्देशाने भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने रस्ता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. मात्र सत्ताधाऱ्यांनी कितीही प्रयत्न केला तरीही जोपर्यंत पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ही आंदोलन अशीच सुरू राहणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. पालिका प्रशासनाचा आणि खास करून सत्ताधारी बीजेपीच्या विरोधात पाणी संदर्भात त्यांनी जे काही खोट्या आश्वासन दिले त्या संदर्भात आज बहुसंख्य महिला भगिनी हंडे घेऊन इथपर्यंत येण्यासाठी तयार आहेत. तर त्या संदर्भात आम्हाला जनतेला ती माहिती पोहोचवावी म्हणून आम्ही बॅनर लावलो होतं. तेही बॅनर यांनी 2 तासात काढलं. त्याच्यानंतर यांनी पोलीस प्रशासनाच्या मार्फत बॅनर्स छापणाऱ्यांना आणि बांधणाऱ्यांना धमक्या दिल्या, जर तुम्ही अशा बॅनर छापले आणि लावले तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील. त्याच्यानंतर आम्हाला नाईलाजास्तव रात्री 2 वाजेला जागून या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा निषेध करून हे लिहिलेलं आहे. आणि आता परत आलो सकाळी तर पालिका प्रशासन एकदम कुणाचंही म्हणजे आयुक्तांचा काही विषय नाही, महापौरांचा ऐकलं, महापौरांचा काही घरचा रस्ता आहे का त्या एक महिला नाही, त्यांना महिलांचं दुःख समजत नाही. आणि त्याच्यात वाईट काय लिहिलं आहे आम्ही, शिविगाळ गेली का त्यांना? पाण्यासंदर्भातला विषय आहे तर तुम्ही तो मागणी तुम्ही पूर्ण करा. कोण सांगतं? बाबा म्हणतो, भैया म्हणतो, 8 दिवसातील, अमुक म्हणतो, महिना केली, 4 महिन्यापासून यांचं लोटणगाडी चालू आहे. अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, अधिकारी डायरेक्ट म्हणतात 5-6 महिने पाणी येणार नाही, अर्ध्या तासात आमच्या महिला भगिनी एकत्र येत आहेत, तोपर्यंत जर यांनी इथं पोहोचलं तर आत्मदानाचा मी इशारा देतो. पोलीस जे काही पालिका प्रशासन महापौर आत्याचे तर खासदार जबाबदार. दरम्यान यावेळी रस्त्यावर लिहिण्यात आलेला मजकूर खोडून काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होता. मात्र यावेळी आक्रमक भूमिका घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आणि काही तासांच्या संघर्षानंतर या ठिकाणी रस्त्यावर लिहिण्यात आलेला तो मजकूर पूर्ववत करण्यात आला. दरम्यान जोपर्यंत धुळे शहरातील पाणी प्रश्न सुटत नाही, महापालिकेत सत्तेत असलेला भाजपाने दिलेले आश्वासन भाजप पूर्ण करत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका आता विरोधक व सामान्य जनतेने घेतल्यामुळे भाजपची गळचेपी होत आहे. यामुळे भविष्यात धुळे शहरातील राजकारण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. तर भविष्यात पाणी प्रश्न आणि इतर मागण्यांसाठीही आंदोलनाची मालिका अशी सुरू राहणार की महापालिका प्रशासन याकडे गंभीरतापूर्वक बघत याला पूर्णविराम देणार का, ज्याकडे आता धुळेकरांची जनतेचे लक्ष वेधले आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.